महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे आता मात्र याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना पूर्णपणे सरसकट पास केला जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची मात्र मोठी घोषणा देखील केली आहे. कारण की राज्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्येच पहिली ते आठवी वार्षिक मूल्यमापन याबाबत एक मोठा निर्णय घेतला गेला आहे. गेल्या काळात जे ऑनलाईन ऑफलाईन यूट्यूब गुगल माध्यमाद्वारे आपण शिक्षण जे सुरू ठेवलं होतं, खरं तर पहिली ते चौथीच्या शाळा सुरू झाल्या नाहीत तर पाचवी ते आठवी हा शाळा सुरू झाल्या. पण काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या त्या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही, पण विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावे असा प्रयत्न देखील केला असं वर्षा गायकवाड म्हणाले आहेत. तसेच पण सध्या कोरोनाची स्थिती पाहता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वर्षभराचं मूल्यमापन करणं गरजेचं आहे. त्यात या विद्यार्थ्यांचे कशाप्रकारे अभ्यास केला हे बघितलं पाहिजे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये हे बघता येणं मात्र शक्य नाही. त्यामुळे राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास केलं जाणार असल्याचा मात्र निर्णय घेण्यात आला आहे.